सांगलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खुदबुद्दीन मुजावर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वसंतदादा मेमोरियल कोविड हॉस्पिटलमध्ये नॉनव्हेज जेवणाचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा कोणताही थाटमाट न करता खुदबुद्दीन मुजावर यांनी बाळासाहेब थाळी या नावानं काँग्रेसचे प्रवक्ता संतोष पाटील यांच्या सहकार्यानं त्यांच्या हस्ते वसंतदादा कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर, कोरोनाचे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी दम बिर्याणीचे भोजन देऊन आपला वाढदिवस साजरा केला. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. लोकांना खिशात पैसे असूनही चांगल्या दर्जाचं भोजन मिळत नाही. सर्वसामान्य गरिबांना प्रतिकारशक्ती वाढवणारे जेवण मिळावे यासाठी राबवण्यात आलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे, असं यावेळी बोलताना संतोष पाटील म्हणाले. यावेळी विशाल पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत पाटील, डॉक्टर अजय नाईक, सागर गुरव, सुशांत कदम, दिग्विजय सकटे, अनमोल पाटील यांच्यासह कोविड हॉस्पिटलमधील कर्मचारी, डॉक्टर उपस्थित होते. यावेळी संतोष पाटील यांच्या हस्ते मुजावर यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. आमचे सहकार्य व मार्गदर्शक खुदबुद्दीन मुजावर चाचा यांचाही आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानेही आम्ही या ठिकाणी त्याने आम्हाला काहीतरी मदत केली आहे या ठिकाणी त्यांचंही आम्ही या ठिकाणी कौतुक करतो. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना एक शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य चांगलं जावं आणि सगळ्यांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. या कोविड सेंटरमध्ये अनेक गरीब गरजू नातेवाईक पेशंट या ठिकाणी इथं आहेत. त्यांच्या जेवणाची आम्ही व्यवस्था करतो म्हणून दादांना सांगितलं. काल दादांना फोन केला होता. त्यांनी आम्हाला म्हणले या तुम्ही द्या आणि मला वेळ असेल तर मी येतो, नसेल तर तुमची तुम्ही वाटप करा. आज आम्ही दादांना फोन केला होता पण दादा कुठल्या तर कामामध्ये बिझी आहेत. त्या ठिकाणी जे काही करत काम आहे त्याचं शाबासकी दिलेलं असं आम्हाला वाटतं. तर या पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे जिथं जिथं कोरोना सेंटर असतील किंवा इतरही सेंटर असतील त्या ठिकाणी आम्ही पुढील काळामध्ये हे जेवण वाटप करत आहे. आणि तसेच रस्त्यामधील जे भिकारी गरजू गरीब लोक आहेत त्यांनाही आम्ही सध्या वाटप करत आहोत. तरी सर्वांनी या आमच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा. आमचं हॉटेल सिल्वर ओक आहे. या सिल्वर ओक हॉटेलतर्फे आम्ही आज सगळं हे नियोजन करत आहोत. अन्नदानाचा एक कार्यक्रम छोटासा घेतला. त्यामध्ये आमच्या कोविड सेंटरमध्ये पेशंट जे आतमध्ये कोविड पेशंट आहेत, रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक आणि आमचा हॉस्पिटलचा स्टाफ जे गोरगरीब आज ह्या कोविडमध्ये खचून गेलेले आहेत अशा लोकांना केलं यांच्यातर्फे आज अन्नदानाची एक छोटीशी भेट जी आमच्या सर्व स्टाफला मिळाली किंवा आमच्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मिळाली आणि त्यांनी जे हा उपक्रम राबवत आहेत ह्या गोष्टीची ही गोष्ट खरोखर खूप कौतुकास्पद आहे. आणि ह्या गोष्टीचा आम्ही आणि त्यांनी जे आम्हाला जेवण स्वरूपाचे भोजनाचा जो आस्वाद दिला आहे हा आमचा स्टाफ आणि आम्ही सर्वजण मनापासून स्वीकारतो आहे आणि त्यांचा आम्ही खूप खूप आभार करतो.